Hello student, welcome to today's session. Today we are going to learn about the cloning vector. In last video we have seen about the biological tools which are used in the genetic engineering or rDNA technology. That recombinant DNA technology needs the enzymes, cloning vector and the competent host cell mainly. We are already learnt about the enzymes, that are the restrictions enzyme, lysozyme, alkaline phosphatases, the nucleases, and nucleases are mainly used in the genetic engineering, that are the exonucleases and endonucleases. DNA polymerase, DNA ligases, RNA polymerase, there are different enzymes which are used in the genetic engineering or rDNA technology. But the second main factor used in the rDNA technology, that is recombinant DNA technology, it is an cloning vector. Cloning means the process in which the cells converted into their multiple copies. They are exact replicas of the parent cell. That is called as clones, and the process is called as cloning. And what is the vector then? Just like, for example, when there is a malaria, malaria, it is caused by a Plasmodium vivax, that is a type of protozoan. But who is the mediator, who is the disease transferring agent? That is the mosquito, and mosquito, it is called as a vector in the malaria. Apan mosquito la madhyam manto malaria sathi. Kunalahi vicharal tar kuni kay manel, kashyamule hoto malaria? Das chavlyamule hoto, mosquito chavlyamule hoto. पण मॉस्किटो चावल्यामुळे नाही तर त्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या प्लाझ्मोडियम वायवॅक्स या प्रोटोझोनमुळे मलेरिया होतो. बट मॉस्किटो ॲक्ट ॲज अ वेक्टर, इट ॲक्ट ॲज अ मेडिएटर, इट ॲक्ट ॲज अ ट्रान्सफरिंग एजंट. जस्ट लाईक दॅट वेक्टर, इट इज अन डी एन ए विच कॅरीज द फॉरेन डी एन ए अँड रिप्लिकेट इन द होस्ट सेल. याचं काम आहे फॉरेन पॅसेंजर डिझायर्ड जीनला ट्रान्सफर करायचं आहे कुठे, होस्ट सेलमध्ये, जिथे त्या सेलचं आपल्याला खूप सारं प्रोडक्शन घ्यायचं आहे तिथपर्यंत न्यायचं आहे. डोनर सेलपासून होस्ट सेलपर्यंतचा हा जो प्रवास आहे त्या डिझायर्ड डी एन ए फ्रॅगमेंटचा, जो काही जीन आपल्याला, सपोज ह्युमन इन्सुलिनसाठीचा जो जीन आहे, ह्युमन इन्सुलिन कुठे तयार होतं, पेनक्रियाजमधल्या आयसलेट ऑफ लँगरहॅन्समधल्या बीटा सेल्सकडून इन्सुलिन तयार होतं. आपल्या शरीराची कुठलीही सेल घ्या, त्याच्यामध्ये इन्सुलिनचा जीन मिळेल. पण आपण एक पेनक्रियाजची सेल घेतली, त्याच्यामधला इन्सुलिन तयार करण्यासाठीचा जीन वेगळा काढला, त्या जीनला आपल्याला खूप साऱ्या कॉपीजमध्ये बदलायचं आहे, इन्सुलिन निर्माण केलेलं एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, तर आपल्याला त्याच्यासोबत वेक्टर जोडावा लागेल आणि मग होस्ट सेलमध्ये ट्रान्सफर करावं लागेल. अँड व्हॉट इज दॅट वेक्टर? इट इज अन डी एन ए विच कॅरीज द फॉरेन डी एन ए ऑर डिझायर्ड जीन ऑर पॅसेंजर डी एन ए अँड रिप्लिकेट इन होस्ट सेल. होस्ट सेलमध्ये जाऊन एकाचे दोन, दोनचे चार डुप्लिकेशन किंवा रिप्लिकेशन करणं, आणि सोबत फॉरेन डी एन एला घेऊन चालणारा जो डी एन ए, त्याला आपण काय म्हणू? इट इज कॉल्ड अज वेक्टर. इट इज नथिंग बट अ वेक्टर. देन वेक्टर्स आर, वेक्टरचे एक्झाम्पल काय? प्लाझ्मिड्स. प्लाझ्मिड्स आर, आता आपल्याला माहीत आहे की वेन देर इज अ बॅक्टेरिया, इट इज अन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, बिलॉंग्स टू द किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरामध्ये दोन प्रकारचे बॅक्टेरिया येतात, आर्किबॅक्टेरिया, दॅट इज द एन्शियंट बॅक्टेरिया, डू नॉट हॅविंग द पेप्टिडोग्लायकॅनिक सेल वॉल, अँड द यू बॅक्टेरिया, मीन्स समोर डेव्हलप बॅक्टेरिया. बॅक्टेरिया तसे डेव्हलप नसतातच, पण काही बॅक्टेरियामध्ये पेप्टिडोग्लायकॅनची सेल वॉल नसते, ते जुने बॅक्टेरिया, थोडे अप्रगत बॅक्टेरिया. काहीमध्ये पेप्टिडोग्लायकॅनची सेल वॉल असते, ते थोडेसे डेव्हलप बॅक्टेरिया. पण दोन्ही बॅक्टेरिया मोनेराचे मेंबर आहेत, आणि बॅक्टेरिया हे युनिसेल्युलर आहेत आणि अनडेव्हलप न्यूक्लियसचे आहेत. या बॅक्टेरियामध्ये त्यांचा ऑलरेडी जो मेन जिनोमिक डी एन ए, न्यूक्लियर डी एन ए, तो सोडून बाकीचे काही एक्स्ट्रा क्रोमोझोमल डी एन ए असतात. सम एक्स्ट्रा क्रोमोझोमल डी एन ए विच आर स्मॉल एक्स्ट्रा क्रोमोझोमल, दे आर सर्क्युलर, डबल स्ट्रँडेड, आय हॅविंग अ कॅपॅसिटी ऑफ ऑटोनॉमस रिप्लिकेशन, दॅट डी एन ए आर कॉल्ड ॲज प्लाझ्मिड्स. बॅक्टेरियामधला जो महत्त्वाचा डी एन ए, ज्याचं पुढच्या जनरेशनमध्ये कॉपी होतं आहे, पुढच्या जनरेशनमध्ये हेरिडिटीने ते डी एन ए जातात, तो डी एन ए सोडून गोल असणारा, डबल स्ट्रँडेड असणारा, छोटा असणारा, ज्याची कॅपॅसिटी की जे स्वतः रिप्लिकेशन करतील, अशा डी एन एच्या पीसेसला, अशा डी एन एला आपण काय म्हणू? प्लाझ्मिड्स म्हणू.
extra chromosomal DNA in the bacteria. They are called as plasmid, and plasmid can be used as a vector. Plasmid la apan DNA transfer karnyasathi vapru shakto. Plasmids, they are long DNA sequences. They can accommodate a short DNA sequence. Tyanchi swatachi lambi jaste manun tyanchyamadhye chota desired gene basu shakto. त्यामुळे आपण म्हणू, therefore the scientists, they discovered the cosmids. What are the cosmids? They are the, ते स्वतः लहान असतात पण त्यांच्यामध्ये लांब डीएनएचा पीस बसू शकतो. दे कॅन अकोमोडेट अ लॉंग पीस ऑफ डीएनए टू ट्रान्सफर द डिझायर्ड जीन. म्हणजे डिझायर्ड जीनचा लांब पीस ते ट्रान्सफर करू शकतात. द कॉस्मिड्स आर द स्मॉलर डीएनए फाउंड इन द बॅक्टेरियल सेल अँड दे कॅन अकोमोडेट अ लॉंगर डीएनए सिक्वेन्स. दे कॅन ट्रान्सफर द लॉंगर डीएनए सिक्वेन्स. झाले प्लाझमिड्स, कॉस्मिड्स हे बॅक्टेरियामध्ये सापडणारे व्हेक्टर आहेत. देन बॅक्टेरियोफेजेस. व्हॉट आर द फेजेस? बॅक्टेरियो म्हणजे बॅक्टेरिया, फेजेस म्हणजे टू ईट. बॅक्टेरियाला खाणारा, बॅक्टेरियावर अटॅक करणाऱ्या व्हायरसेसला आपण काय म्हणू? द व्हायरसेस विच आर अटॅकिंग ऑन द बॅक्टेरिया, दे आर कॉल्ड ॲज बॅक्टेरियोफेजेस. द व्हायरसेस विच आर किलिंग द बॅक्टेरिया, दे आर कॉल्ड ॲज बॅक्टेरियोफेजेस. अँड द फेज डी एन ए इट कॅन बी यूज्ड ॲज अ वेक्टर. फेजचा डी एन ए पण आपण वेक्टर म्हणून वापरू शकतो. देन द त्याचे एक्झाम्पल आहेत बघा, लॅम्बडा फेज अँड द एम थर्टी. द बेस्ट एक्झाम्पल ऑफ बॅक्टेरियोफेजेस आर एम थर्टीन अँड द लॅम्बडा फेज. नेक्स्ट, जसं बॅक्टेरियात नैसर्गिक डी एन ए असतो, नैसर्गिक एक्स्ट्रा क्रोमोझोमल डी एन ए असतो, तसा बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम आपण आर्टिफिशियली निर्माण करू शकतो. द बेटर अँड बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ द क्लोनी वेक्टर्स आर द बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम, ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम, मॅमिलियन आर्टिफिशियल क्रोमोझोम्स, बी एस सी, वाय एस सीज अँड एम एस सीज. दीज आर आर्टिफिशियली प्रिपेअर्ड इन द लॅबोरेटरीज. देन ट्रान्सपोझॉन्स. व्हॉट आर द ट्रान्सपोझॉन्स? दे आर ट्रान्सपोजेबल एलिमेंट्स. They are the jumping genes. These are the some nucleotide sequences in the genome. They can jump, they can change their location within that genome. तिथल्या genetic material मध्ये त्यांची position बदलणारे जे nucleotide sequences त्यांना transposon म्हणू. Some transposons are made from DNA to RNA and RNA to DNA again. That is the DNA transposons. And some are that some are retro transposons that are from the DNA to RNA, RNA to DNA. Means transcription and reverse transcription ni bannare retro transposons, and some are directly cut into and paste into next region, that is called as DNA transposons. There are two types of jumping genes, retro and DNA transposons. These are different examples of vectors. Evda sagranna apan vectors manun kay karu shakto? Vapru shakto. Then what are the characteristics of a good vector? Eka changla vector che characteristic features kay baga. Vector must having the ORI gene, that is the origin for replication. Baga, when the DNA having a point from which DNA start separated from each other, they are free from each other but not separated, and that point it is called as a incision, nick point, and the point it is called as a origin. ज्या पॉईंटपासून डी एन एचं रिप्लिकेशन सुरू होतं ते वेगळे होतात एकमेकांपासून, पण कम्प्लिटली नाही, त्या पॉईंटला आपण ओरिजिन म्हणू. आता जर एखाद्या वेक्टरला डिझायर्ड जीन घेऊन होस्ट सेलमध्ये रिप्लिकेट व्हायचं आहे तर त्याच्याकडे ओरिजिन निश्चित असायला पाहिजे. दॅट मीन्स अ वेक्टर मस्ट हॅव अ ओ आर आय जीन, अँड दॅट ओ आर आय जीन मीन्स ओरिजिन पॉईंट फ्रॉम विच डी एन ए स्टार्ट रिप्लिकेट इट सेल्फ. स्वतःचा स्वतः रिप्लिकेशन करायला लागतो. त्याला अशी पण कॅपॅसिटी पाहिजे की तो त्या न्यूक्लियर डी एन एसोबत, त्या होस्ट डी एन एसोबत मस्त मिसळला पाहिजे, व्यवस्थित मिसळला पाहिजे. बट ओन रिप्लिकेशनची कॅपॅसिटी पाहिजे आणि अकोमोडेट पण झाला पाहिजे, ठीक आहे. दॅट सेकंड, कॅपॅसिटी टू इंडिपेंडंट रिप्लिकेशन. दॅट वेक्टर डी एन ए मस्ट हॅविंग द इंडिपेंडंट कॅपॅसिटी ऑफ रिप्लिकेशन. दे डू नॉट डिपेंड अपॉन द अनदर factors for the replication. They uses the enzymes from the host cell, they uses the host DNA also, but they independently replicate their DNA by their own. Then it should easily introduce in the host cell. Host cell madhe tala easily aplyala introduce insert karta ala paije. And which are the normally and the commonly used host cell? That are the E. coli, Escherichia coli. It is one of the major important host cell in the world because it having a short lifespan just for the 20 or 21 minute. Therefore, we get the result in very less time. And we can produce the multiple copies of the desired gene in very less time. It is very efficient. That Helicobacter pylori, then Haemophilus,
These are the different bacteria which are used as the competent hosts, but generally used, that is the E. coli. Then it should have marker gene. It should have the known nucleotide sequences of known molecular weight and the known sequences in that particular segment. Therefore, it is called as a marker gene. त्यामुळे आपण काय म्हणू, इट शुड हॅव द मार्कर जीन. आपण त्याला काय म्हणूयात, मार्कर जीन म्हणूयात. देन दॅट मार्कर जीन हॅविंग द न्यूक्लिओटाईड सिक्वेन्सेस विच आर ऑफ नोन मॉलिक्युलर वेट अँड विथ द हेल्प ऑफ दॅट मार्कर जीन वी कॅन कम्पेअर द अनदर डिझायर्ड पीस ऑफ अ जीन इन दॅट. देन इट शुड हॅव क्लिव्हेज साईट इन द मार्कर जीन. क्लिव्हेज म्हणजे ब्रेकडाऊन करणं. जर एखादा वेक्टर आहे, त्याच्याकडे मार्कर जीन आहे, तर रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स त्या मार्कर जीनमध्ये तोडणार आहेत त्या मार्कर जीनला. तर आपल्याला जसं डिझायर्ड ऑर्गॅनिझम, डोनर ऑर्गॅनिझममधून डिझायर्ड जीन तोडून घ्यावा लागतो, तसं वेक्टरला पण आपल्याला तोडून त्याच्यामध्ये जागा करावी लागते डिझायर्ड जीन बसवण्यासाठी. तर मार्कर जीनमध्ये रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट्सनी, रेस्ट्रिक्शन एन्झाईम्सनी ब्रेक करण्यासाठी सिक्वेन्सेस काय पाहिजे, क्लिव्हेज साईट्स पाहिजेत. मार्कर जीन इन द वेक्टर हॅविंग द क्लिव्हेज साईट, द साईट टू विच द रेस्ट्रिक्शन एन्झाईम कॅन क्लीव दॅट डीएनए, म्हणजे रेस्ट्रिक्शन एन्झाईमला तोडण्यासाठी जागा पाहिजे. कुणामध्ये, वेक्टरमध्ये. वेक्टरमध्ये मार्कर जीन पाहिजे नॉन न्यूक्लिओटाईड सिक्वेन्सचा, आणि त्यामध्ये असे साईट्स पाहिजेत की जे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्सला ओळखू आले पाहिजेत. There is a presence of recognition sequences in the vector which can be identify restriction enzymes and they can cut that DNA at a marker site, marker gene site. Then that it should have control element, promoter, operator, etc. प्रत्येक वेक्टरकडे कंट्रोल एलिमेंट पाहिजेत, असे काही सिक्वेन्सेस पाहिजेत जे एन्झाईम किंवा प्रोटीनच्या ॲक्शनला प्रमोट करतात, प्रमोटर, जे रेग्युलेटर जीनचं ऑपरेट करण्यासाठी मदत करतात, ज्याला ऑपरेटर म्हणू आपण, है की नाही. रेग्युलेटरी जीन रिप्रेसर एमआरएनएमध्ये बदलतं आणि रिप्रेसर एमआरएनए प्रोसेसला होऊ द्यायचं की नाही हे ठरवतो. तर आपण म्हणू की त्या प्रोसेसला पुढे ढकलण्यासाठी एन्झाईम, कुठलंही प्रोटीन निर्माण करण्यासाठी प्रोटीन सिंथेसिस व्हावं लागतं, आणि प्रोटीन सिंथेसिस कंट्रोल करण्यासाठी काही कंट्रोल एलिमेंट पाहिजेत, ते प्रत्येक वेक्टरकडे पाहिजेत. प्रमोटर, ऑपरेटर, रिप्रेसर, that is regulatory gene, these all must have present in the that vector. Then that if these all good qualities are not present in a vector, then vector is can be artificially constructed. That means, for example, the best vectors are plasmids, they are found in the bacterial cell. आता बघा, बॅक्टेरियामध्ये वेक्टर सापडतात, फेजेस म्हणजे बॅक्टेरियल व्हायरसमध्ये वेक्टर सापडतात, बट दे आर व्हेरी रेअरली फाउंड इन द प्लांट अँड ॲनिमल सेल. Therefore, they are artificially constructed, just as bacterial artificial chromosome, yeast artificial chromosome, mammalian artificial chromosomes, and they can be also a jumping gene. Then plasmid can also be constructed just like PBR322, PBR320. That what stands, that P stands for the plasmid. That plasmids can be named by the P letter in a lower case. So P letter lower case madhe. B stands for Bolivar and R stands for the Rodrigues. These are the name of scientists to discover that plasmid. 322, it is the series of that plasmid, maybe. The name of, just like the PUC, that plasmid discovered in the University of California, and the name of that number of order, number of series are there. जे प्लाझ्मिडची नावं ही सायंटिस्टच्या नावावरून, रिसर्च सेंटरच्या नावावरून, त्या प्रजातीच्या नावावरून दिली जातात. That PBR322 and PBR320, these are the two main artificially constructed plasmids. And what are the main structure of artificially constructed plasmids? Just refer the diagram. This diagram shows artificially constructed plasmid, just like the plasmid or the vector must have the ORI gene. त्याच्याकडे असा जीन पाहिजे की जिथून मल्टिप्लिकेशनची सुरुवात झाली पाहिजे, डीएनएचं रिप्लिकेशन सुरुवात झाली पाहिजे, दॅट इज ORI जीन्स. मीन्स प्लाझ्मिड ऑर वेक्टर, इट मस्ट हॅव द ओरिजिन फॉर रिप्लिकेशन. इट मस्ट हॅविंग दॅट पॉईंट फ्रॉम विच रिप्लिकेशन स्टार्ट, अँड युकॅरिओटिक डीएनए हॅविंग मल्टिपल साईट्स. युकॅरिओटिक डीएनएकडे मल्टिपल साईट्स असतात, पण प्रोकॅरिओटिक डीएनएकडे दॅट इट हॅविंग अ सिंगल साईट, देअरफॉर इट हॅविंग अ थीटा रिप्लिकेशन. तर आपण बघूयात याच्याकडे काय आहे. ORI जीन आहे,
देन याच्याकडे काय आहे दॅट AMPR दॅट प्लाझ्मिड्स ऑर द वेक्टर मस्ट हॅव द अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन. AMP मीन्स ॲम्पिसिलिन अँड R मीन्स रेजिस्टंट. इट मस्ट हॅविंग द जीन फॉर ॲम्पिसिलिन रेजिस्टंट जीन, ड्रग रेजिस्टंट जीन म्हणू. आता आपण बघा, प्लाझ्मिड्स वेक्टर्स हे बॅक्टेरियल सेलमधून एक्स्ट्रॅक्ट केलेले क्रोमोझोम्स आहेत आणि बॅक्टेरियाला आपण म्हणू अँटीबायोटिक्ससोबत फाईट करता आला पाहिजे. जेव्हा कधी आपल्याला ताप येतो, कुठलंही इन्फेक्शन होतं, इट इज ड्यू टू द बॅक्टेरिया फंगस, देन वी मस्ट हॅव टेकिंग द अँटीबायोटिक. आणि त्या अँटीबायोटिक त्या बॅक्टेरियावर अफेक्ट झाले पाहिजे. ते जर होत नसतील तर आपण काय म्हणू, बॅक्टेरिया रेजिस्टंट आहे अँटीबायोटिकशी, बॅक्टेरियाच्या सेलवॉलमध्ये रेजिस्टंट आहे. दॅट इज ड्यू टू द अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन. द प्लाझ्मिड आणि वेक्टरमध्ये काय पाहिजे, दे मस्ट हॅविंग द अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन, इथं दाखवलेलं आहे. आणि बघा, एक रिजन दाखवलेला आहे आपण ब्लू स्क्वेअरनी, दॅट रिजन हॅविंग द पॉलिलिंकर रिजन. मीन्स इन दॅट आर्टिफिशियली कन्स्ट्रक्टेड प्लाझ्मिड, इट इज द रिजन इन विच फॉरेन जीन इज टू बी इन्सर्टेड. इन दिस रिजन मेनी डिझायर्ड पीसेस ऑफ जीन दे आर लिंक्ड, अँड वेन मेनी पीसेस ऑफ डिझायर्ड जीन इट इज टू बी लिंक्ड इन अ आर्टिफिशियली कन्स्ट्रक्टेड प्लाझ्मिड, दॅट इज कॉल्ड ॲज पॉलिलिंकर. दॅट मीन्स आर्टिफिशियली कन्स्ट्रक्टेड प्लाझ्मिडमध्ये काय पाहिजे, खूप साऱ्या जागा पाहिजे जिथं आपण डिझायर्ड जीन टाकू शकतो. तिथं ORI जीन म्हणजे अशी साईट पाहिजे जिथून DNA रिप्लिकेशन सुरुवात करेल, प्लाझ्मिड स्वतःला रिप्लिकेट करू शकेल. तिथे अशी जागा पाहिजे की जो जीन ड्रग रेजिस्टंट असला पाहिजे, ॲम्पिसिलिन रेजिस्टंट जीन, जसं की आपण म्हणू कुठल्या अँटीबायोटिकशी लढणारा जीन त्यांच्याकडे पाहिजे, सिक्वेन्सेस त्यांच्याकडे पाहिजे, म्हणजे तसे प्रोटीन तयार होतील आणि तो प्लाझ्मिड तसा वागला पाहिजे. तर दिस इज द आर्टिफिशियली कन्स्ट्रक्टेड प्लाझ्मिड. अँड जनरली द प्लाझ्मिड्स आर रिप्लिकेट व्हेरी हेल्दीली इन द ई कोला, इसेशिया कोला बॅक्टेरियामध्ये. ते खूप चांगल्या तऱ्हेनं, कारण ती एक चांगली कॉम्पिटंट होस्ट सेल आहे, तिथं ते चांगल्या तऱ्हेनं रिप्लिकेट होतात. देन फॉर एक्झाम्पल द प्लाझ्मिड्स विच आर यूज्ड इन द प्लांट्स दे आर, दॅट इज द ॲगॅरोबॅक्टेरियम ट्युमिफेसियस अँड द ई कोला. आता आपण ॲगॅरोबॅक्टेरियम ट्युमिफेसियसचा बॅक्टेरियल जो DNA आहे आणि त्याचे प्लाझ्मिड आहेत, तर आपण का वापरतो वेक्टर म्हणून कशामध्ये, प्लांट्समध्ये? बिकॉज द ॲगॅरोबॅक्टेरियम ट्युमिफेसियन्स इट इज वन ऑफ द सॉईल बॅक्टेरियम अँड इट इज लाईव बिसाइड्स द रूट ऑफ द प्लांट अँड इट कॉजेस. जेव्हा या ॲगॅरोबॅक्टेरियम ट्युमिफेसियस या सॉईल बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होतं झाडाला, तेव्हा झाडाच्या रूट्सवर ट्युमर येतात. इट कॉजेस क्राउन गॉल डिसीज. आणि जेव्हा आपण या बॅक्टेरियाचा प्लाझ्मिड बघतो, हा असा प्लाझ्मिड आहे त्याचा, त्याच्याकडे आपण म्हणू जो प्लाझ्मिड आहे त्या प्लाझ्मिडला काय म्हटलं गेलेलं आहे, TI प्लाझ्मिड, बिकॉज इट प्रोड्युसेस ट्युमर. ट्युमर इंड्युसिंग प्लाझ्मिड आहे. कुणाकडे? ॲगॅरोबॅक्टेरियम ट्युमिफेसियस हा एक सॉईलमध्ये राहणारा बॅक्टेरिया आहे, ज्यामुळे झाडांना ट्युमर्स येतात आणि त्याच्याकडे त्याचा मेन DNA सोडून एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA ज्याच्यामुळे ट्युमर होतात, म्हणून याला TI प्लाझ्मिड म्हणतो, ट्युमर इंड्युसिंग प्लाझ्मिड म्हणतो. आणि या प्लाझ्मिडमध्ये एक DNA आहे ज्याला आपण काय म्हणू, TDNA म्हणू. दॅट प्लाझ्मिड हॅविंग द TDNA. आणि या TDNAचं काम काय आहे, क्राउन प्रोड्यूस करणं, ट्युमर प्रोड्यूस करणं त्या झाडाला. बट इट इज अँड द मार्कर जीन फॉर प्लाझ्मिड. आणि हा प्लाझ्मिड आपण वेगळा काढला, त्याच्यामध्ये TDNA तर आहेत, पण आपण झाडाला समजा नायट्रोजन फिक्सिंग जीन ट्रान्सफर करायचा, आपण याच्यासोबत काय जोडायचा, नायट्रोजन फिक्सिंग जीन जोडायचा. TDNA तर आहेच, आणि असा DNA असा जीन आपल्याला काय करायचा, अशा प्लाझ्मिडसोबत जोडायचा आहे नायट्रोजन फिक्सिंग जीन, आणि आपल्याला हे इकोलायमध्ये टाकून मल्टिप्लाय करायचं आहे, त्याच्यापासून प्रोटीन मिळून आपल्याला झाडांना द्यायचं आहे. आता झाडांना तो जीन दिल्यानंतर काय होईल, त्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सिंग कॅपॅसिटी तर येईलच, पण त्याच्यावर क्राऊन येतील. Therefore, the indication of tumor, that presence of tumor or crown galls, it indicates the transfer of nitrogen fixing gene. Therefore, it is a marker gene for any species. Kutlai experiment madhe apan TDNA la marker gene manun vapru shakto. Tar it is one of the good plant plasmid. It is one of the good example of plasmid which are used in the plant rDNA technology. This is about the vectors which can used in the rDNA technology. These are the cloning vectors. It is one of the second important object which are used in the rDNA technology. That vectors, these are the pieces of DNA which carries the foreign DNA into host cell. There are many vectors. Just as a
plasmids, bacteriophages, lambda and M13, yeast artificial chromosome, bacterial artificial chromosome, mammalian artificial chromosome, jumping genes. These are the example of vector, and there are different characteristics of good vector. They must have the ORI gene, they must have the origin point, they must have capacity of independent replication, they can be easily insert or introduced into host cell. Then they must having the marker gene, they must having the recognition site in the marker gene. Therefore, the restriction enzyme can cut the marker gene in that plasmid. Then they must having the controlling element like the operator region, then the promoter region. And if they are not having the good qualities, then they are constructed in the lab also. That example is PBR322, PBR320. That in an artificial plasmid, there is a ORI gene, antibiotic resistant gene, and the place for the desired gene insertion. Then that mainly the plasmids that replicate within the E. coli, and the main plasmids in the Agarobacterium tumefaciens, which are having the tDNA, or the tumor inducing plasmid having the tDNA. त्यांच्याकडे टी डी एन ए असतो आणि हा प्लांट एक्सपेरिमेंटमध्ये हा प्लाझ्मिड आपण खूप वापरतो. देन वी आर युझिंग द कॉम्पिटंट होस्ट सेल ऑल्सो इन आर डी एन ए टेक्नॉलॉजी, अँड दॅट कॉम्पिटंट होस्ट सेल आर ई कोलाय मेनली बिकॉज इट हॅविंग द शॉर्ट लाईफ स्पॅन. इट गिव्ज द रिझल्ट व्हेरी इझिली अँड व्हेरी फास्टली इन विदिन द शॉर्ट टाईम. हेलिकोबॅक्टर पायरोलेट इज ऑल्सो वन ऑफ द बॅक्टेरिया विच आर युज्ड ॲज अ कॉम्पिटंट होस्ट सेल. होस्ट सेल सोबत हा आर डी एन ए रिप्लिकेट होतो म्हणून होस्ट सेल लवकर रिझल्ट देणारी पाहिजे. देन द हिमोफिलस, इट इज ऑल्सो वन ऑफ द गुड एक्झाम्पल ऑफ कॉम्पिटंट होस्ट सेल. इन दिस इज अबाउट द क्लोनिंग वेक्टर, एन्झाइम्स अँड द कॉम्पिटंट होस्ट सेल, विच आर द बायोलॉजिकल टूल्स फॉर द आर डी एन ए टेक्नॉलॉजी. देन इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी अबाउट द मेकॅनिझम ऑफ आर डी एन ए टेक्नॉलॉजी, स्टेप्स इन्वॉल्व्ड इन द मेकॅनिझम ऑफ रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजी. थँक्यू student for today's video.